हॅलो डियर स्टुडंट्स, आज आपण तुमच्या 12व्या कवितेचा, ज्याचं नाव आहे चंद्रावरती शाळा, या कवितेचा स्वाध्याय पाहणार आहोत. तर या कवितेच्या कवित्री चारुता पेंढरकर, आणि त्या कवितेमध्ये त्यांनी काय सांगितलेलं हे थोडक्यात लक्षात घ्या. आपण आता सध्या 21व्या शतकात राहतो आणि आज विज्ञान आणि तंत्रज्ञानानं खूप मोठी भरारी घेतली, खूप मोठी झेप घेतली. आपल्याला म्हणजे आपल्याला माहीत नसलेले, ठाऊक नसलेले सुद्धा बरेचसे शोध आज अस्तित्वात आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. मग हे जे काही 21व्या शतकातली शाळा असेल, तर ती चंद्रावरती भरते अशी कल्पना कवित्रींनी केलेली आहे. त्यांची कल्पना चुकीची ठरणार नाही, कारण बघा, पुढील काही दिवसामध्ये, पुढील काही शतकामध्ये मानव हा चंद्रावरती, मंगळावरती वस्ती करून राहील, त्या ठिकाणी मुलांची शाळा सुद्धा भरेल. आणि मग जेव्हा मुलांची शाळा चंद्रावरती भरेल, त्यावेळेला काय काय गमती जमती होतील, ह्या त्यांनी या कवितेतून सांगण्याचा प्रयत्न केलाय. कविता खूप छान आहे, सुंदर आहे. कवितेत त्यांनी सांगितलं की जेव्हा आपण चंद्रावरच्या शाळेमध्ये जाऊ, त्यावेळेला आपल्या मागे अभ्यासाची कटकट नसणार आहे. आपण चांदण्यांशी खेळू, किंवा मग जे डब्याला आपण भाजीपोळी नेतो बरोबर, तर ती भाजीपोळी सुद्धा आपल्याला नेण्याची गरज भासणार नाही. त्या ठिकाणी आपण एक गोड गोळी खाल्ली की आपलं पोट बरोबर भरून जाईल. आणि तशाच पद्धतीनं पीटीचा तास जर आपल्याला घ्यायचा असेल, तर आपण हवेत तरंगू, असं सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी वर्णन दिलेलं आहे. तर याचा जो काही स्वाद आहे तो आपण आता पाहायला सुरुवात करूया. सुरुवातीला बघा, प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तर लिहा. यामध्ये पहिल्यांदा बघा, चंद्रावरती शाळा कोणत्या शतकात भरेल? चंद्रावरती शाळा 21व्या शतकात भरेल. पुढचं बघा, चंद्रावरच्या शाळेत जाताना कशाचं ओझं नसेल? चंद्रावरच्या शाळेत जाताना पाठीवरती दप्तराचं ओझं नसेल. त्यानंतरचा प्रश्न, चंद्रावरच्या शाळेत कशाची कटकट राहणार नाही? तर चंद्रावरच्या शाळेत भाजीपोळीच्या डब्याची कटकट राहणार नाही. त्यानंतर, चंद्रावरच्या शाळेत अभ्यास कसा करावा लागेल? तर चंद्रावरच्या शाळेत फक्त बटन दाबून अभ्यास करावा लागेल. या ठिकाणी आपला पहिला प्रश्न संपतो. आपण आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. दुसरा प्रश्न आहे, 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. यामध्ये बघा, पहिला प्रश्न, चंद्रावरच्या शाळेत पास केव्हा केले जातं? तर चंद्रावरच्या शाळेत दप्तर न्यावं लागत नाही, केवळ बटन दाबूनच अभ्यास केला जातो. त्यामुळे चंद्रावर पोहोचलं की शाळेत पास केलं जातं. त्यानंतरचा दुसरा प्रश्न, चंद्रावरच्या शाळेत चांदण्याशीच का खेळावं लागणार आहे? कारण बघा, चंद्रावरच्या शाळेत पीटीच्या तासाला सगळे तरंगत राहणार, शिवाय इतर कुठलेही खेळ नसल्यामुळे आभाळातलं चांदण्याशीच खेळावं लागणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न क्रमांक 3, योग्य कारण शोधा. आता या ठिकाणी आपल्याला वाक्य दिलेले आहेत, काही पर्याय सुद्धा दिलेले आहेत त्याचबरोबर, मग त्यापैकी योग्य असा पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. वाक्य काय बघा, पहिल्यांदा, चंद्रावरच्या शाळेत जाताना ऑक्सिजनचा सिलेंडर न्यावा लागेल, कारण दप्तराऐवजी सिलेंडर न्यावा हा नियम असल्यामुळे का? अर्थातच नाही. चंद्रावरती प्राणवायूचं प्रमाण कमी असल्यामुळे आणि सिलेंडर नेला तरच शाळेत येऊ देतात म्हणून. मग याच्यापैकी योग्य कारण कोणतं? तर यापैकी योग्य कारण म्हणजे चंद्रावरती प्राणवायूचं प्रमाण कमी असल्यामुळं आपल्याला ऑक्सिजनचा सिलेंडर त्या ठिकाणी न्यावा लागेल. पुढचं बघा, पुढचं वाक्य काय आहे, चंद्रावर एक उडी मारतात तरंगत राहतात, कारण शिक्षक अशीच पीटी शिकवतात म्हणून का? विद्यार्थ्यांचं कमी असतं म्हणून तरंगतात का? तर तिसरा पर्याय, चंद्रावर गेल्यावर गुरुत्वाकर्षण कमी होतं म्हणून तरंगतात. मग योग्य पर्याय कोणता? तर योग्य पर्याय आहे, चंद्रावर गेल्यावर गुरुत्वाकर्षण कमी होतं म्हणून तरंगतात. या ठिकाणी आपला तिसराही प्रश्न संपतो. आपण आता चौथ्या प्रश्नाकडे वळूया. चौथा प्रश्न आहे, शब्दातील शेवटचं अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा. आता शब्दातील शेवटचं जे काही अक्षर आहे, तर ते सारखे येणारे म्हणजे अर्थातच यमक जुळणारे शब्द आपल्याला कवितेतून शोधून लिहायचे आहेत. कोणते कोणते शब्द आहेत मग ते लक्ष द्या. उदाहरणामध्ये भरेल, नसेल. मग शाळा, फळा, खेळा. मुले, खुले. कटकट, पटपट. अभ्यास, पास. राहाल, पहाल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न क्रमांक 5, पटपट यासारखे शब्द लिहा. कोणते कोणते शब्द आहेत? खटखट, कटकट, वटवट, चटचट, मटमट, लटलट, सटसट, झटझट. त्यानंतरचा पुढचा प्रश्न क्रमांक 6, कवितेत आलेली इंग्रजी शब्द शोधून यादी करा. त्यामध्ये बघा, बटन, ऑक्सिजन, सिलेंडर, पास आणि पीटी हे इंग्रजी शब्द आपल्याला कवितेत आलेले लक्षात येतील. त्यानंतरचा पुढचा
पुढचा प्रश्न क्रमांक 7, तुम्ही डब्यात रोज कोणकोणते पदार्थ नेता यांची नावे लिहा. आता डब्बा आपण नेतो शाळेत जाताना, मग त्या डब्यामध्ये आपण कोणकोणते पदार्थ नेतो हेही आपल्याला या ठिकाणी लिहायचे. आता प्रत्येकाचं वेगवेगळं असेल तर बघा, या ठिकाणी चपाती, भाजी, कांदे पोहे, थालीपीठ, चकल्या, लाडू, उपमा, चणे, कुरमुरे, इडली असे पदार्थ आपण नेतो. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 8, कोणते पदार्थ डब्यात आणायचे नाहीत असं शिक्षक तुम्हाला वारंवार सांगतात आणि का ते लिहा. तर बघा, शिक्षक सांगतात की फरसाण, वडापाव, समोसा यासारखे तळलेले तिखट मसालेदार पदार्थ किंवा बिस्किट, पाव, पिझ्झा यासारखे मैद्याचे पदार्थ जास्त खाऊ नये असं शिक्षक आम्हाला वारंवार सांगतात, कारण या पदार्थातून शरीराला पौष्टिक घटक मिळत नाहीत आणि त्यामुळे आपली वाढ होत नाही, आपण आजारी पडू शकतो. बाहेरचे पदार्थ खाल्ल्याने आपल्याला ताप, खोकला, सर्दी, कावीळ यांसारखे आजार होऊ शकतात, म्हणून तसे पदार्थ डब्यात आणू नयेत असं शिक्षक सांगत असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 9, चंद्रावरच्या शाळेत तुम्ही शिकत आहात, तुम्हाला पृथ्वीचं वर्णन करायला सांगितलं आहे तुमचं होमवर्क म्हणून, मग कल्पना करा आणि लिहा, तुम्ही काय काय लिहाल? मग उत्तर बघा, चंद्रावरच्या शाळेतून खाली पाहिले असता आपली पृथ्वी निळ्यासार चेंडू सारखी दिसते. पृथ्वीवर खूप पाणी असल्यामुळे तिचा रंग अवकाशातून निळा दिसतो. चंद्र पृथ्वीभोवती फिरत असल्यामुळे चंद्रावरून पृथ्वी उगवताना व मावळताना दिसते. पृथ्वी खूप दूर असल्यामुळे ती लहानही दिसते आणि चंद्रावरून पृथ्वी पाहायला फार मज्जा सुद्धा येते. आणि अशा पद्धतीने आपला या पाठाचा, या कवितेचा जो काही स्वाध्याय आहे तो संपतो. आता या संपूर्ण स्वाध्यायामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर लगेच कमेंट करा, किंवा आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता. तशाच पद्धतीने आपले बरेचसे सोशल मीडिया अकाउंट आहेत आणि त्याच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील, त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच पद्धतीने यापुढील पाठांचे, यापूर्वीच्या पाठांचे, कवितांचे स्वाध्याय पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला इयत्ता 6वी मराठी इंग्रजी माध्यम या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील, तर ते पहा, त्यांचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा, स्वतःची काळजी घ्या. लवकरच भेटू आपण पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत बाय गाइस.